Sonnet-Mio. Sonnet-Mio. महाराष्ट्रातून सर्वाधिक डॉक्टर्स घडवणारा महाराष्ट्राचा महाब्रँड आयआयबी नीट आयआयटी जेडब्ल्यू आणि सीईटीच्या तयारीसाठी सर्वोत्तम पर्याय. 11वी नवीन बॅच साठी प्रवेश प्रक्रिया सुरू. फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड. जय भीम. मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत करतो. जय भीम नमस्कार. सुप्रीम कोर्टाने SC/ST संदर्भात एक महत्वपूर्ण निर्णय दिलेला आहे. हा महत्वपूर्ण निर्णय देताना SC आणि ST मध्ये वर्गीकरण झालं पाहिजे आणि त्याच्याचबरोबर क्रिमिलियर हे तत्व सुद्धा लागू झालं पाहिजे. या निर्णयाच्या संदर्भात मी IAS अधिकाऱ्यांशी बोललो आणि खासगी कंपन्यांमध्ये जे उच्च पदावरती आहेत त्यांच्याशी सुद्धा बोललो. माझ्या लक्षात आलं की या दोन्ही वर्गांना क्रिमिलियर हा कळलेला नाही, समजलेला नाही आणि म्हणून या जजमेंटला ते महत्व देत नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे. सुप्रीम कोर्टाने क्रिमिलियर ठरवताना त्यांनी क्रिमिलियरची व्याख्या केली आणि क्रिमिलियरची व्याख्या करताना त्यांनी असं म्हटलंय की एखादं SC मधलं कुटुंब किंवा ट्रायबल मधलं कुटुंब यांनी आरक्षणाचा फायदा घेतला असेल, आरक्षणाचा लाभ घेतला असेल, तर यापुढे त्या कुटुंबाला आरक्षण लागू होणार नाही, मिळणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे. याचाच अर्थ आपण आरक्षणाचे लाभार्थी असाल तर आपलं कुटुंब यापुढे आरक्षणाचा लाभ घेऊ शकणार नाही. हा निर्णय देण्यात आलेला आहे. या निर्णयाचं स्वागत भारतीय जनता पक्षाने केलं आणि काँग्रेस पक्षाने सुद्धा त्या ठिकाणी केलेलं आहे. या दोन्ही पक्षांचे राज्याचे जे सरकार आहेत ते अंमलबजावणी करण्याची घोषणा त्यांनी केली आहे. ज्या अधिकाऱ्यांशी बोललो ते IAS असतील किंवा खासगी क्षेत्रामध्ये असेल हा निर्णय लागू होणार नाहीत असं ते म्हणतात आहेत. त्यांचं म्हणणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. सुप्रीम कोर्टाने एकदा निर्णय दिला की लागू होतो आणि जे राज्य हा निर्णय लागू करायला निघालेले आहेत त्यांच्यावरती क्रिमिलियरच्या संदर्भात दिलेली व्याख्या ही बंधनकारक आहे. उद्या ज्यावेळेस या स्वरूपाचा कायदा केला जाईल त्यावेळेस ज्या कुटुंबाने एखादा लाभ घेतला असेल तर यापुढे त्याला लाभ मिळणार नाही अशी व्याख्या केलेली आहे आणि जजमेंटमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. मी तमाम फुलेशाहू आंबेडकरी जनतेला विचारतो काय आपल्याला हा निर्णय मान्य आहे का. ज्या राजकीय पक्षाला लोकसभेमध्ये आपण मतदान दिलं मग काँग्रेस NCP उद्धव ठाकरे या सर्वांनी या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे आणि आरक्षण असं संपवता येत नाही तर क्रिमिलियरच्या माध्यमातून संपवण्याची भाषा त्या ठिकाणी झालेली आहे. माझं आव्हान आहे शिकलेला वर्ग मग तो डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, तो IAS अधिकारी असेल, खासगी संस्थेमध्ये काम करणारा असेल, वकील असेल,
आर्किटेक्ट असेल किंवा इतर ठिकाणी असेल ज्यांनी लाभ घेतलेला आहे त्याला आरक्षण यापुढे मिळणार नाही या मताचे आपण आहात का? हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. या निर्णयाशी आपण सहमत नाही असं जर आपल्याला म्हणायचं असेल तर आपल्याला जोरदार म्हणावं लागेल आणि ते इलेक्शनमध्ये म्हणावं लागेल हे लक्षात घ्या. वंचित बहुजन आघाडीने अगोदरच या निर्णयाला विरोध केलेला आहे आणि आपणही विरोध करणार असाल तर येणाऱ्या विधानसभेमध्ये आपण वंचित बहुजन आघाडीच्याच उमेदवाराला मतदान द्या हे आवाहन मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करतोय. जय भीम, नमस्कार. सम्यक न्यूज लाइव बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राइब करा.